Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. आता बघा महिलांना कसं सुरक्षित ठेवतोय तुम्ही बघताय. सगळ्यात आधी तर मी पोलिसांचा आभार मानेल का ते खूप चांगलं काम करतात आहे, म्हणजे फास्टमध्ये काम करतात आहे. सिनियर साहेब पण चांगली मदत करतात, ज्या मॅडमकडे केस आहे ते किरण पाटील मॅडम त्या पण चांगली मदत करतात आहे. एस सी पी साहेब पण चांगली मदत करतात आहे, म्हणजे कोण तिला काय फालतू दबाव आणत नाही आहे काय. आणि कोणाला असं वाटत असेल कोणी इथं ह्याच्यावर टाकतंय का अन्नू आंग्रे राजकारण करतो, अन्नू आंग्रेला कामं नाही आहे का राजकारण करायला. अन्नू आंग्रेला एखाद्याला मारायचं तर सरळ जाऊन मारेल, कुठल्या पोरीचा वापर नाही करणार, हे ते लोकांनी केलं आहे. अशा गेल्या 15 वर्षात जी लोकं त्यांच्याकडे नाही गेले काय, जी लोकं त्यांच्याकडे नाही गेले त्यांच्यावर 76 टाकली, त्यांच्यावर मारामारीची केस टाकली. आता माझ्याबरोबरच काही आमच्या मशानामध्ये किरकोळ लपडी झालेली काय, तर हे लोकांनी मोका टाकला आमच्यावर, खोटा मोका. 1 महिन्यात तुटला कारण त्याच्यावर काय अर्थच नव्हतं. हे सत्ताधारी पक्षात येतात आणि कसं कोणाला फसवायचं हेच बघतात. पण त्या टायमाला पण या लोकांनी चांगल्या चांगल्या पोरांना फसवलं. हे जे करतात ना हे आता भोगतात आहे. आता काय झालं आहे, हे जे माजी नगरसेवकांची दहशत, सगळ्यात गोष्ट तर त्यांना पहिला सत्तेधारी खुर्ची पाहिजे. इकडून गेले बीजेपीत, बीजेपीतून अंगाशी आले तर शिवसेनेत आले, बरोबर ठीक आहे जे काय कोण कुठे गेलं आहे. पण मी पण सेनेबरोबर खूप चांगलं काम केलं, मी सेनेसाठी खूप केलं आहे, खूप काय केलं आहे. मला एवढंच बोलायचं आहे, ज्या व्यक्तीनी 20 वर्ष आम्हाला त्रास दिला आज तुम्ही त्या व्यक्तीला घेतलं, ठीक आहे तुम्ही घेतलं, तुमचं काय असेल ते मी काय बोलू नाही शकत. आम्ही तुमच्यासाठी जीवाचं बरं वाईट केलं, पक्षासाठी मी काय नाही केलं असं नाही काय, ठीक आहे. पण आज मला जो योग्य माणूस भेटला आहे म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब, खरोखर देव माणूस आहे. म्हणजे जिथे आपण खरोखर खरे आहेत ना तिथे मागे हटत नाही, आणि जिथे खरोखर ह्याच्यात हात नाही टाकायचं तर हात नाही टाकत. पण इथे काय झालं आहे, तुम्ही आधी बघतच नाही का काय खरोखर त्या पोरीबरोबर काय घडलंय हे तर बघा, काय घडलंय हे तर बघा. एखादं येऊन तुम्हाला तुमच्या पक्षात आला म्हणून तुम्हाला सांगतोय का अन्नू आंग्रे का राजकारण करतोय त्या पोरीला वापर करून. तुम्ही फोटो क्लिपिंग बघितले ना तर तुम्ही त्याला पक्षात ना काढून टाकणार पहिला, त्यानंतर. आणि त्यांची पोरं काय बोलतात पोरींना दर टायमाला, आमचा दादा. अरे कसला दादा तो, हां हे करायला लावतो. म्हणजे एखाद्या पोरीबरोबर तुम्ही जबरदस्ती करतात, तिला मागणी करतात, ती नाही आली तर तिला तुम्ही तिच्या घरातल्यांना फसवतात, ती नाही झोपली तर तुम्ही व्हिडिओज काढतात, तुम्ही काय करतात काय, हां अशा पोरींबरोबर करतात. आणि वरना मग काय बोलणार, एखाद्या पोरीने सांगितले दादाकडे जाऊ तर बोले तुझा दादा उद्या कंप्लेंट करायला लावेल, सगळं करेल तुझा अन्नू दादा, उद्या तोच तुला ऑफर करेल. अरे एवढी माझी नियत खराब नाही, माझी बायक एवढी सुंदर आहे का मला दुसऱ्याकडे जायची गरज नाही. तुम्हाला जायला लागतंय दुसऱ्याकडे. आता हे खोट कोणामध्ये आहे तुम्ही बघा. आणि ओपन चॅलेंज करतो, परत भेटलं ना तर रस्त्यावर मारणार. आम्ही आहे ना, आम्ही त्या पोरीला शिंदेसाहेबांकडेही नेणार आहे आणि मुख्यमंत्रीकडेही नेणार आहे, नेणार मी. आठवले साहेबांकडेही नेणार मी. तिला नाही भेटलंच पाहिजे. आणि मी जर खरोखर चुकीचं आहे तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईल या पक्षाच्या पदाचा, आणि मी परत कधी चुकून राजकारणात जाणार नाही. सर्वप्रथम तर मला जे आरोपींना मदत करतायत मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही जनाची नाही कमीत कमी मनाची तरी लाज बाळगा. जर तुमचा आरोपी, तुमच्याकडचा मुलगा जर खरोखर आरोपी आहे आणि त्याच्यावरती पोलीस एवढे कलम लावतायत, म्हणजे कुठेतरी त्या या गोष्टीमध्ये तथ्य आणि सत्यता आहे म्हणून त्याच्यावरती एक कलम लागलेले आहेत, म्हणून त्याच्यावरती एक केस झालेले आहेत, तर तुम्ही कुठच्याही प्रकारे त्याला दाबण्याचा किंवा त्याला वाचवायचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्या या वृत्तीमुळेच हे वाढत चाललेलं आहे. आणि तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्याकडून बोलणे झालं आहे की आमच्यामुळे दिघा सुरक्षित आहे. हे अख्खा दिघा हळूहळू बघतच आता बघत तर आलंच आहे, ह्याच्या पुढे देखील बघत राहील की किती महिला सुरक्षित आहेत आणि तुमच्याच बरोबरची मुलं किती सुरक्षित ठेवतात त्यात महिलांना. आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस हा सेल आणि महिला आयोग यांच्या थ्रू आम्ही खरोखर म्हणजे या वारंवार ह्या घडणाऱ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि अशा गोष्टींसाठी ज्यांची चुकी आहे
त्यांना पण लोक राजकीय लोक मदत करतात आणि त्यांना असं वाटतं आपण राजकारण करतोय म्हणून इतरही राजकारणच करतात आहे. तर महिला आयोगां थ्रू आणि राष्ट्रवादी महिला सेल यांच्या थ्रू आम्ही पूर्णपणे तिला सहकार्य करायचा प्रयत्न करणार आहोत. एवढे आता हे वाढते अत्याचार हेच कुठेतरी थांबवणं याच्यासाठीच आमच्याकडे जी महिला आहे तिच्या थ्रूच आम्ही पहिली गोष्ट तर एक तिला मदत करून तिच्यासाठी उभं राहून कुठेतरी तिला एक न्याय मिळाला पाहिजे आणि अशी शिक्षा आरोपींना भेटली पाहिजे ही शिक्षा बघून इतरांनी तरी ते करायला भीती वाटली पाहिजे. म्हणजे जे त्यांच्यामध्ये ती हिंमत असते एवढं सगळं झाल्यानंतर पण त्यांचं एवढी हिंमत असते की आपण कुठचा तरी एक व्हिडिओ बनवून आपण फेसबुकवरती टाकायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. म्हणजे एक महिलेचा तुम्ही छळ करून तुम्ही पुन्हा तेच जर करत असाल तर त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज. लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार. नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर वन चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल. नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, DSN लोणावळा चॅनल नंबर 890. नवी मुंबई आवाज आपली आवाज.